आता याच्यामध्ये ही वाद्य आपल्या घराघरात पण असतात, पण थोडीशीच माहिती असेल आपल्याला तर हा एक तर त्याची पकडताना ग्रीप चांगली पाहिजे, वाद्य असं सुटलं नाही पाहिजे, पण ग्रीप घेता घेता वाद्य असं बंद पण नाही होतं का. आता एक खुला नाद आहे आणि बंद नाद आहे आणि एक पॉज आहे म्हणजे आवाज नाही, त्या तीनच गोष्टीतनं एक ठेका तयार होता. बघा कसं करायचं, एकला बंद केलं, दोन खुला वाजवला, तीनला काहीच केलं नाही आणि चार, तर एक दोन तीन चार, एक दोन तीन चार, एक दोन तीन चार, म्हणजे काय झालं बघा, धिंदा धिन धिन्ना गिंदा धिन धिन्ना ग. तबलजी जर अख्खा वजनी टेका वाजवत असलं तरी इथे चारच मात्रांचा ठेका वाजतो, एक दोन तीन चार, एक दोन तीन चार, धिंदा धिन धिन्ना गिंदा धिन धिन्ना गिंदा धिन धिन. आता याची लग्गी होते, धारिंदाळा धातिंताळा धिंदाळा धातिंताळा धिंदाळा धिंताळा धारिंदाळा धिंताळा धिंदाळा धातिंताळा धारिंदाळा धातिंताळा. मग तोड असते, कट करा.